बोला बोला खाली जा सगळे खाली करा खाली करायला ऐकू येत रे तुला आवाज नका काढवतात बाहेर सरकाराचा कार्यक्रम आपण वेगळा ठेवू वयोधर्मंत बाळगवंत उद्या ओके रोल भाऊ काय सांगणार आज तो बोले तर हात धरा आणि विनंती करा की तर बाहेर बसू आपण खाली मी चहा देईल आवाज बन भाऊ आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी शरद पवार पार्टी राष्ट्रपा यांच्या गटाची ही बैठक या ठिकाणी पार पडली. यामध्ये जिल्हा कार्यकर्त्यांचे काही प्रमुख सदस्य आणि भैयासाहेबांच्या बैठका दिसत आलेल्या आता या आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये रावेर लोकसभा ही राष्ट्रवादी शरद पवार पार्टी गटाला मिळालेली ही जागा अजून पूर्णपणे जागा वाटप जरी झाल्या नाही तरी साधारणतः ही जागा अंतिमतः रावे लोकसभा क्षेत्रावर मिळेल असं जवळपास आम्हाला सूचित करण्यात आलं. आणि त्यामुळे लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी पार्लमेंटरी बोर्ड तयार केलेलं आहे. पार्लमेंट बोर्डाच्या माध्यमातून उमेदवारांच्या इच्छुक उमेदवारांचे आम्ही यादी मागवलेली आहे की या रावेर लोकसभा क्षेत्रासाठी कोणी इच्छुक उमेदवार आहे का त्यांनी आपले नावं भैयासाहेबांकडे द्यावं म्हणजे उद्या किंवा परवा पवार साहेबांची भेट झाल्यानंतर उद्या आम्ही निफाडला जाणार आहोत. निफाडला पवार साहेबांची जाहीर सभा आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पार्लमेंटरी बोर्डाचे काही निर्णय जे आहेत ते त्यांच्या कानावर आणले जातात. काही विषय या बैठकीत झाले काही विषय चर्चांची आले ते त्यांच्या कानावर घालून कोणी मार्गदर्शन त्यांना मागणार आहोत आणि त्या माध्यमातून हे निवडणूक आम्हाला जिंकायचेच आहे अशा दृष्टीनं आमचा सर्वांचा निर्धार झालेला आहे. निवडणुकांमध्ये जी एक जागा आहे जळगाव लोकसभा ती उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा गटाला मिळेल असे जवळजवळ संकेत आहे. आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून या लढवाव्यात असा वरुण निर्णय झालेला आहे. या निर्णयाच्या अनुषंगानं या रावेर लोकसभा क्षेत्राच्या मध्ये मी एक दावेदार आहे. पूर्वीपासूनच मी एक उमेदवार म्हणून पुढे असावा या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चाललेला आहे. छोटी निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल पण मी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे की मला हे निवडणूक लढवायची. मधल्या कालखंडामध्ये माझ्या हार्टचं एक ऑपरेशन झालं अजूनही मला आता या ठिकाणी बाहेर सुचवलं आहे डॉक्टरांनी की दोन ब्लॉकेज अजून करायचे आता नवीन आणखी एक ऑपरेशन करायचं पाहिजे योग्य वेळी डॉक्टर सांगतील तर त्यांचे उद्या नाही तर महिनाभर किंवा यायचं झाल्यामुळे जसं सल्ला द्यायचं त्याप्रमाणे पण या गोष्टींची सगळी तपासणी करून सल्ला घेऊनच माझ्याबाबतचा मी निर्णय घेतला आणि याबाबतचेही सगळे निर्णय पवार साहेबांची चर्चा करूनच घेणार आहे. आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये सर्वांना मत जाणून घेतलं की उमेदवार कोणी असेल
तर उमेदवारांच्या नावाच्या मग इंटरव्ह्यू त्या माध्यमातील नाव मग पर पार्लमेंट बोर्डा असे राहून इथल्या पार्लमेंट बोर्डाचं नावं राज्य पार्लमेंट बोर्डाचं वरिष्ठांकडे पाठवलं. त्यांनी गावाबद्दल निर्णय घ्यावा अशा स्वरूपाचं विनंती करतो. सध्या तरी आमची पूंच रचना प्रभाग रचना आणि लोकसभा क्षेत्रप्रमुख आमचे लोकसभा क्षेत्रप्रमुख मनोहर पाटील मनोहर पाटील हे नावे लोकसभा क्षेत्राचे प्रमुख आहेत. दुसरे लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील मागे हे त्यांचे लोकसभा क्षेत्रप्रमुख आहे. याच्याबरोबर त्यांच्या जोडीला मार्गस्वर्ग शेतकरून किशोर गायकवाड म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. प्रचार प्रमुख लोकसभा प्रमुख व्यवस्था प्रमुख या सगळ्या नेमणुका आम्ही आज रुजू करणार आहोत. त्यामुळे रचनेला सुरुवात झालेली आहे. चिन्ह उशिरा मिळाल्यामुळे आमच्या छपाईच्या कामांना वगैरे उशीर होऊन राहिलेला आहे. नेमकं अजून तरी चिन्हाच्या बाबतचा समारंभ होता अजूनही आज कोर्टामध्ये निर्णय अपेक्षित होता. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये काय निर्णय होतो त्याची थोडी वाट 2-3 दिवस आम्ही बघणार आहोत. आणि या कामाला आमचा वेग देणार आहे. बाकी त्याचं काय मग अंतर्गत चर्चा आमच्या झाल्या माहिती घेतली त्यानुसार माहिती दिला ठीक आहे. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतात साधारणतः 4 उमेदवार आता आमच्या नजरेसमोर आले रावेरमध्ये. मी नसलो तर रवींद्र भयांचं नाव एक पुढे आलेलं होतं. रवींद्र भयांनी त्याचा नकार दिलेला आहे. नंतर अतुल पाटील जे आहेत रावेरचे नगराध्यक्ष आपल्या यावलचे नगराध्यक्ष त्यांनी पण इच्छा व्यक्त केलेली आहे. प्राध्यापक प्रिन्सिपल राणे एस एस राणे एम जे कॉलेजचे प्रिन्सिपल एक तेही उमेदवार आपल्या नगरसमोर आहे. नंतर शरीफ ठेकेदारने रिलायन्स ग्रुपचा जो मॉल आहे उचलला त्या मॉलमध्ये एक मुस्लिम उमेदवार एक छत्तीसगडचा इकडचा ठेकेदार आहे मोठा ठेकेदार आहे नगरसेवक आणि त्यांनी पण इच्छा व्यक्त केली की मला जर उमेदवारी दिली मी पण लढायला तयार आहे. आणखी काही दोन एक नाव आहेत पण ते महाराज पाटील रमेश पाटील हे पण एक उमेदवार इच्छुक आहे. त्यांनी उमेदवारी काही कमी नाही आहे. उमेदवार आमच्याकडे चांगले उमेदवार आहे रमेश पाटील अब्दुल पाटील चांगले ते सक्रिय आहे. आता या सगळ्या निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. त्यामुळे या निर्णयाच्या प्रशासनाला जो काही निर्णय घेईल पण पहिला क्रमांक मी घेईल पण नंतर म्हणजे मी विचारू त्याच्यामुळे त्यांना म्हणजे माझी तब्येत जरी चांगली नसली तरी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या उमेदवाराचा विचार पक्षाने करावा आणि कार्यकर्त्यांना मी विनंती केलेली आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांनी लढवावी. मला पासून फिरलं शक्य जरी नाही आलं तर असा जर वेळ आली शेवटच्या क्षणाला नसलो तर जे उमेदवार आहेत आम्ही ताकदीनं पक्षाच्या बाजूला उभे राहतो. समोर कोण आहे याची चिंता न करता पक्षाच्या बाजूला उमेदवारीच्या बाजूला उभे राहून आपलं उतारीवाला म्हणून निवडून आलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे माझ्यासमोर भाजपचा उमेदवार कुणीही असतो आमची ताकद जवळ आणि आमचा उमेदवार कसा निवडता येईल याचा प्रयत्न करतो. उत्तर द्यायची मला काही आवश्यकता वाटत नाही. एक साधी गोष्ट आहे की टाटा भाऊ भाजपमध्ये यायला धडपड करत आहे टाटा भाऊची इच्छा आहे. मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीची मला गरज नाही पहिली गोष्ट. फार पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता होतो.
चाळीस बेचाळीस वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहेत आजही आहे. पक्षाच्या तत्वाशी मतभेद असू शकतात, पण व्यक्ती म्हणून मी कधी कधी एकमेकाशी मारामाऱ्या केल्या निर्माण झाली. असं काही नाही की मोदीजी नड्डाजी अन्य विनोदजी रामदास शिंदे यांना मी कधी भेटलोले असेल. पक्षाकडे माझ्या घरात खासदार असल्यामुळे आम्ही पण त्यांच्या माझ्या भेटीसाठी स्वाभाविकता होणं स्वाभाविक आहे. परंतु माझ्या पक्षाशी काही इंटरेस्ट नाही. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे मी आता भाषणामध्ये सांगितलं की आमचे अनिल पाटील असतील का अनिल असतील त्यांचा चार महिन्याचे आमदार आहे. मी पाच वर्षाचा आमदार आहे. वर्षा मंडळ वगैरे अनुभव होत आहे. पाच वर्षाचे आमदार सोडून परत जावं असं काही मेजर कारण असलं तर आतापर्यंत कारण होते समजले किडी बिडी सगळ्यापैकी तेव्हाच जायला पाहिजे किंवा आधी जायला पाहिजे. आधी जोड पाच आहे मला नोटीस आल्या आहे माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे हा इतिहास काही नव्याने सांगितले तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मला की शिक्षण यावर तुम्हाला माहिती अशा कार्यकर्ते तर मी रवींद्र वायकरांचं अर्ज जायला काही अडचण नाही. तुम्हाला कोणी म्हटलंही नव्हतं त्यांनाही म्हटलं तर मी काय करत मला तर एवढं घेरला आहे मी काय अजून मनापासून इच्छा नाही आणि जेव्हा माझी इच्छा हवी इथून पवार साहेबांना कळत त्यांच्या संमती का नाही. पाच वर्ष आमदार रक्षाताईच्या माध्यमातून निरोप पाठवले जात आहेत. तुम्ही भाषणामध्ये पण बोलला रक्षाताईच्या माध्यमातून निरोप पाठवले जात आहेत. तुम्ही भाषण रक्षाताईने मला त्याच्या भाषेमध्ये असं सांगितलं काढला तो ते मला माहिती पण रक्षाताईने मला या आवाहन करावं कितपत रक्षाताई पण अजून मोठे झाले की मी सांगतो ना माझे सरळ संबंध बोलणं चालणं हे ते नड्डाजींशी आहे हे मी कधी जपून ठेवलं. मी पवार साहेबांची माहिती आहे. सर्वांना दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळी माझ्याबरोबर सुप्रियाताई बसलेल्या असतात त्यावेळी रक्षाताई बसलेल्या असतात त्यावेळी आमचे माझ्यामध्ये सगळे नेते मंडळी मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला जातो. पण व्यक्तिगत निर्बंध सोडलेले नाही आहे तर सोडावं काय सोडावं. पण मला एवढं समजतं की माननीय शरद पवार साहेबांनी मला सहा वर्षासाठी आमदारांच्या अशा कालखंडात करून दिली त्यावेळेस मी अंधारात होतो आणि ते सोडण्याचं काही एखादं प्रमुख कारण असं नाही आहे. आम्ही कोणतीही गोष्ट पवार साहेबांच्या सल्ल्याशिवाय असताना केलेली नाही अजूनही आता तसा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आता झाले नाही या क्षणाला नाही. पुढच्या क्षणाला तर मोकळेपणे पत्रकार परिषद करून मी घेऊन मी आता नकल छपून जाणार मी उघडपणे जाईल. पण पवार साहेबांच्या सल्ल्याने जाईल महाराष्ट्राची जी लिस्ट आहे ना दुसरी लिस्ट महाराष्ट्राची जी दुसरी लिस्ट आहे ना माझ्या पक्षाचं कसं सक्षम उमेदवार मिळत नाही का बोलत ना काय सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून उशीर होते का काय आपण कसं ते इकडे जर सक्षम उमेदवार बोलू शकतात विरोधी पक्षामध्ये त्यांच्याकडे नसतील असं तर काय होत जसं तुम्ही भाजपात जाणार चर्चा आहे तशी गिरीश महाजन सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवतील अशी एक चर्चा आहे. तुम्ही या चर्चेकडे कसं त्या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकते. मी सांगितलं मी दाखवणार आहे ते आपल्या विरोधात लढतील उत्तर ते कसे आपल्या विरोधात लढतील असं सांगितलं जातं. आमच्या विरोधात लढतील कोणाच्या विरोधात लढतील याच्याशिवाय मला काही घेण्यात झालं नाही. शेवटच्या शहरापर्यंत मी माझ्या उमेदवारासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्या तब्येतीची काळजी घेऊन तब्येत सोडून मी काही उमेदवारी घेणार नाही. काही बदल आता मला तीन महिन्यात झाला म्हणून तेही त्याच्यामध्ये माझं बघ तुम्हाला माहिती करण्याचे कॅरेक्टर आला त्याच्यानंतर माझं बदल बंद पडलं. आणखी दोन ब्लॉक जसे तसे शिजत आहे तशी आजची स्थितीमध्ये लढवावी अशी नाही लोकसभा विधानसभा नाही पण तरी मी हिंमत काय हरलेकडे मला प्रत्येक पक्षातले लोक बनले असं काय पण म्हणजे म्हणून नाही मी त्याला माझी इच्छा नाही
आणि इच्छा आहे म्हणून मी राष्ट्रवादीला पुढे बसून आग्रह झालेला आहे. इच्छा म्हणजे आयुष्यामध्ये एक पद्धतीने खासदार व्हावं. भाऊ, शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक अजित पवार यांच्या पत्नी यांच्या विरुद्ध लढवायचं ठरवलंय, काय सांगा? तिकडे काय करतोय मी कसं जाऊ काय इथले काय विचार शिवतारे साहेब त्याच्याबरोबर मला असं तर मी कसं काय जाऊ शिवतारे आमचं सांग बाबा ते कोणी उभं राहत नाही मला सांग. चला मला आता प्रश्न संपलेले भाऊ गिरीश, भाजपकडे उलट फेर झाला उमेदवाराच्या बाबतीत तर भाजपमध्ये काय उलट उमेदवाराच्या बाबतीत काय उलट फेर झाला तर राष्ट्रवादीची भूमिका त्यावेळेस काय असेल? भाजपमध्ये उमेदवार तर ऐन टाइमवर उलट फेर झाला, काही उमेदवार नाकारले तर तिकडचा काही उमेदवार आपण घेऊ शकेल काही लक्षात येतात जर उमेदवारी मिळाली नाही भाजपकडून तर राष्ट्रवादीमध्ये येतील अशी चर्चा आहे. लक्षात आहे स्पष्ट शब्द राष्ट्रवादीच्या उमेदवारी घेणार नाही मी भाजप सोडणार नाही. मला तरी मी विचारलं लक्षात आहे नाही गेला ना मला तर आयुष्यात तिथं मग तिथं ठाम आहे 10 वर्ष तिलाही खासदारच्या पक्षाने केलं आहे त्यामुळे तिची इच्छा नाही. तुम्ही भाषणामध्ये बोलताना म्हटले की अजित दादांची परिस्थिती वाईट झाली आहे. स्पष्ट मत आहे की माननीय अजितदादा पवारांमध्ये सन्मानाची वागणूक शरद पवार साहेबांच्या जोडीला होती तो सन्मान त्यांनी हरवला. आज अशी स्थिती आहे की माननीय अजितदादांकडे 50 आमदार 50 कौर आमदार सपोर्ट करणार आणि त्यांना 3 जागांवर समाधान मानावं लागतं. 50 आमदार उपमुख्यमंत्री राज्याचे आणि बायकोसहित 3 तिकीट मला वाटतं की त्याच्यात बरोबर अर्थात त्यांचा विषय त्यांच्या सन्मानाचा विषय त्यामुळे मी तसं म्हटलं त्यांच्या चोरून नाही भाऊ भाऊ त्यांच्या घरातले जे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे मंत्री आणि मोठे नेते हे भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान लोंढेंनी केलंय. अतुल लोंढेंनी केलंय म्हटलंय की राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत आणि नेते आहेत हे भाजपमध्ये जाणार आहेत प्रवेश करणार आहेत असं अतुल लोंढेंची चर्चा करू शकेल. थँक्यू.